घरात पहिली बायको असतानाही दुसऱ्या लग्नासाठी उतावळा झालेल्या कारवारच्या नवरदेवानं गुडघ्याला बाशिंग बांधून गोव्यात 17 वर्षांच्या मुलीची लग्नगाठ बांधली. पण 7 महिन्यानंतर मुलीला नवऱ्याच्या पहिल्या लग्नाची गोष्ट कळाल्यावर तिला धक्का बसला. या प्रकरणी तिनं एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर गोवा पोलिसांनी बालविवाह करणाऱ्या नवरदेवाचा बँड वाजवलाय. आता त्याची वरात तुरुंगात पोचली तर या लग्नात नाचणाऱ्या 5 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत. कर्नाटकातील कारवार भागात राहणारा 28 वर्षांचा येसुनाथ रामण्णा लकमपूर हा घरात बायको असतानाही दुसरं लग्न करण्यासाठी उतावळा झाला होता. त्यानं ओळखीच्या लोकांशी संपर्क साधला. त्या लोकांनी उसगावमध्ये राहणाऱ्या 17 वर्षांच्या मुलीचं स्थळ शोधलं. पण येसुनाथचं आधीपासून लग्न झालं होतं ही गोष्ट त्या मुलीपासून लपवून ठेवण्यात आली. लग्न ठरलं आणि एप्रिल 2024 लग्नाचा बार उडवून दिला. नव्या नवरीसोबत नवरदेव पणजीच्या चिंबल भागात राहायला आला. पण पहिल्या बायकोची गोष्ट जास्त दिवस लपून राहिली नाही. 5 महिन्यातच नव्या नवरीला ही गोष्ट समजल्यानंतर तिनं थेट कारवारला जाऊन आई वडिलांचं घर गाठलं. त्यानंतर एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून येसुनाथच्या विरोधात तक्रार दाखल केली. ही सगळी घटना 30 कौसगावात घडल्यानं कारवार न्यायालयानं ही तक्रार गोवा पोलिसांकडे सोपवण्याचा आदेश दिला. त्यानुसार फोंडा पोलिसांनी चिंबलमध्ये जाऊन नवरदेवाला बेड्या ठोकल्या आणि त्याची वरात तुरुंगात पोचवली. याचबरोबर त्याच्या लग्नात सहभाग घेतल्याप्रकरणी 40 वर्षीय यल्लव्वा लकमपूर, 34 वर्षीय लक्ष्मीराज वडार, 40 वर्षीय भास्कर वडार आणि 60 वर्षीय लक्ष्मण वडार यांच्या विरोधात गुन्हा नोंद केलाय. फोंडा पोलीस स्थानकाच्या महिला उपनिरीक्षक अंजली धुळापकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार केदारनाथ जलमी यांच्या पथकानं ही कारवाई केली. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.